पृथ्वीच्या अंतरंगाची सफर. हे आहे आपलं घर, म्हणजे आपली पृथ्वी. उत्तुंग पर्वत, विस्तीर्ण मैदानी प्रदेश, दऱ्याखोऱ्या, वाळवंट, सुंदर नद्या आणि अथांग समुद्र. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एवढ्या मोठ्या गोलाकार पृथ्वीच्या पोटात काय बरं असेल? जर तुम्ही जमिनीच्या आत खोल खणत गेलात तर पृथ्वीच्या आत तुम्हाला काय मिळेल? दगड गोटे? अक्राळ विक्राळ प्राणी? पाताळातले राक्षस की आणखीन काही? अरे अरे घाबरू नका, असं काहीही नाहीये. पूर्वीच्या काळी लोकांना वाटायचं की जमिनीखाली भयानक पाताळ लोक किंवा नरक आहे. पण अनेक वैज्ञानिकांच्या शोधांमुळे आज आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या पोटात नक्की काय दडलंय. आपली पृथ्वी अनेक थरांनी मिळून बनली आहे. पृथ्वीचा सगळ्यात वरचा थर, ज्याला भूकवच म्हणजेच इंग्लिशमध्ये क्रस्ट म्हणतात, आपण सगळे याच थरावर राहतो. हा थर काही ठिकाणी जाड तर काही ठिकाणी पातळ आहे. हा पृथ्वीचा सगळ्यात पातळ थर आहे. याची जाडी आहे सरासरी 70 किलोमीटर. खर तर पृथ्वीच्या प्रचंड मोठ्या आकाराच्या तुलनेत 70 किलोमीटरची जाडी म्हणजे काहीच नाही. या भूकवचाच्या बरोबर खाली 2900 किलोमीटर जाडीचा एक टणक थर आहे. हा थर उष्ण खडकांनी बनला आहे. याला प्रावरण, इंग्लिशमध्ये मॅन्टल असं म्हणतात. प्रावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी वितळलेले दगड सापडतात. आग आणि धूर ओकणाऱ्या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस इथूनच बाहेर येतो. प्रावरणाच्या खाली बाह्य गाभा म्हणजे इंग्लिशमध्ये आउटर कोर आहे. हा अतिशय उष्ण असून 2200 किलोमीटर जाड आहे. या थरात लोखंड आणि निकेल हे धातू द्रवस्वरूपात आढळतात. घट्ट अशा लावा रसाचा समुद्रच समजा ना. हा असा पूर्वी शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की पृथ्वी या तीनच थरांनी बनली आहे, म्हणजे सगळ्यात बाहेर एक टणक भूकवच, त्याच्या आत एक जाड आणि टणक थर, आणि सर्वात आत वितळलेला घट्ट लावारस असलेला केंद्र भाग. मात्र डेन्मार्कच्या इंगे लेमन या एका महिला शास्त्रज्ञाच्या अभ्यासातून असं समोर आलं की पृथ्वीच्या पोटात अगदी आत 1250 किलोमीटर जाडीचा अजून एक थर आहे. याला अंतर्गाभा म्हणजे इंग्लिशमध्ये इनर कोर असं म्हणतात. हा स्थायू रूपातील धातूंचा एक उष्ण गोळा आहे. तुम्हाला माहिती आहे का की माणूस पृथ्वीच्या आत किती खोलवर पोहोचू शकला आहे? जगातल्या सगळ्यात खोल खाणी दक्षिण आफ्रिकेत आहेत. सोन्याच्या शोधात माणसाने इथे 4 किलोमीटर खोल खोदकाम केलं आहे. जगातली सगळ्यात खोल दरी मरियाना ट्रेंच प्रशांत महासागरात आहे. तिची खोली जवळजवळ 11 किलोमीटर आहे. जगातला सगळ्यात खोल खड्डा रशियामध्ये आहे. तब्बल 20 वर्षांच्या मेहनतीनंतर रशियातील इंजिनियर्सची यंत्र फक्त 12 किलोमीटरचीच खोली गाठू शकली आहेत. या पृष्ठभागापासून
पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचं अंतर 6370 किलोमीटर आहे. आता तुमच्या मनात कदाचित एक प्रश्न आला असेल, आपण जर पृथ्वीच्या फक्त 12 किलोमीटर आत पोहोचू शकलो असू तर शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आत किती किलोमीटरवर काय आहे, कोणता थर स्थायुरूप आणि कोणता द्रवरूप आहे हे कसं बरं समजलं असेल? या सगळ्या बाबी समजून घेणं अजूनच मनोरंजक आहे. ते आपण पुढच्या भागात बघू.